आपला आता हा भाग चौथा सुरू झालाय. 17वा पाठ सोनाली, पृष्ठ 67. डॉक्टर वा ग पूर्णपात्रे, जन्म 1920. प्रसिद्ध लेखक. त्यांचे वन्य प्राण्यांविषयीचे सोनाली हे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्राणी जगत हा सर्वांच्याच कुतूहलाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणापासून पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी या दोघांबद्दलही आपल्याला आकर्षण असतं. पाळीव प्राणी आणि हिंस्त्र प्राणी ह्यामध्ये भेद आहेतच, परंतु जंगली प्राण्यांच्या हिंस्त्रपणाबद्दल लहानपणापासून आपल्या मनात एक प्रकारची भीती आणि गैरसमज असतो. सोनाली हा पाठ सिंह या हिंस्र श्वापदामध्येही माणसावर प्रेम करण्याची वृत्ती असू शकते याचं सत्य उदाहरण आहे. हिंस्र श्वापदाला घरात पाळणं, नैसर्गिक वातावरणापासून त्याला दूर ठेवणं हे योग्य नाही, परंतु हिंस्र श्वापदातील पशुत्वावर प्रेमाने मात करता येऊ शकते. खरं म्हणजे मानवामध्ये सुद्धा प्रेम आणि संतापी वृत्ती अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. आपल्यातील नकारात्मक प्रवृत्तींवरही मनुष्य मात करू शकतो याचाही हा वस्तुपाठ आहे. सोनाली हा सत्यकथेवर आधारित असलेला संवेदनशील पाठ माणसातील पशुत्व, वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात ही प्रेरणा देणारा आहे. माणसाने प्राण्यांवर प्रेम करावं असा संदेश या पाठातून मिळतो. 31 मार्च 1974, सोमवारचा दिवस. आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होतं. आमच्या लाडक्या सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस. आज सोनाली पुण्याला जाणार होती, आपल्या कायमच्या घरी. तिथल्या पेशवे उद्यानात यापुढे तिचं कायम वास्तव्य राहणार होतं. आज मी स्वतः सोनालीला घेऊन पुण्याला निघालो होतो. गाडी पुढे चालली होती, पण मी मात्र मनाने भूतकाळात शिरलो होतो. अजून तो दिवस आठवतोय मला. 29 ऑगस्ट 1973, वेळ सायंकाळची. डॉक्टर चित्रे यांनी छोटासा पिंजरा तयार करूनच ठेवला होता. त्या तीन पिलांना त्यांनी मादीपासून दूर केलं आणि म्हणाले, हो डॉक्टर, सांगा तुमचा चॉईस. तिन्ही बछड्यांना जन्मून 2 महिने झाले होते. मी तिन्ही पिलांना गोंजारलं, पण सगळीच फिसकन अंगावर आली. मी त्यातल्या त्यात कमी फिसकारणारं, थोड्या शांत स्वभावाचं एक पिल्लू निवडलं. ते इतरांपेक्षा थोडं सशक्तही होतं. बच्चाला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं. रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या छाव्याशिवाय दुसरा कशाचाच विचार नव्हता. 2 वर्षांचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात. मग त्यांना शिकवणं, माणसाळवणं अवघड असतं. पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर नुसतं सर्कशीसारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता. मला एका जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं, अगदी पोटच्या मुलासारखं. ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो, तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो. आजपर्यंत पूर्णपात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकार करून कीर्ती मिळवली होती, पण पशुमधील पशुत्वाची आज मी शिकार करायला निघालो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. पहिला दिवस तसाच गेला. या सिंहकन्येचं आगमन होण्यापूर्वी 15 दिवस रुपालीचं आगमन झालं होतं. कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेली 1.5 महिन्यांची ही कुत्री आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली होती. तिचे ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव रुपाली ठेवलं होतं. माझा मुलगा डॉक्टर सुभाष याला पहिली मुलगी झाली. घरात दीप आला म्हणून आत्याने, म्हणजेच सुचेताने सुचवलेलं दीपाली नाव ठेवलं. म्हणजे 1 ऑगस्ट 1973 आमच्या संगम बंगल्यात रुपाली आली, नाथ दीपाली आली आणि आता सिंहकन्याही आली. असा हा मनोहर त्रिवेणी संगम इथे झाला होता. काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं? सोन्यासारखे केस असलेली सुवर्ण कांतीची ती मादी कोचावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवताना एकदम मला नाव सुचलं, सोनाली. सुरुवातीला रुपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना. रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनालीही फिसकून अंगावर जायची. 3-4 दिवस हा प्रकार चालू होता, पण 4 दिवसांनंतर दोघींचीही गट्टी जमली. मग एकत्र बसणं, झोपणं सुरू झालं. हिंताना रुपाली पुढे, सोनाली मागे. रुपाली सिनियर असल्यामुळे तो मान तिचाच होता. पुढे तर दोघींना एकमेकींचा इतका लळा लागला की त्यांचं जेवणही एकत्र होऊ लागलं आणि रुपालीप्रमाणे सोनालीही माझ्याजवळ माझ्या पायथ्याशी झोपू लागली. पृष्ठ 68.
झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाण्यात शिरे, पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछाण्यात आली की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे, पंजाने माझे केस विस्कटून टाकी. कधी ती आणि रुपाली यांची दंगा मस्ती माझ्याच बिछाण्यात चालायची. दोघीही बिछाण्यात चक्क नाचत कुदत थकल्या दमल्या की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. हुस्स करून रुपा अंग टाकी आणि झोपी जाई. पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलांसारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपेसुद्धा एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त आणि बाईसाहेब झोपेत लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. सोनाली आणि रुपाली लहान होत्या, तोपर्यंत रुपाली चंगापिंडाने मोठी होती. वयाने तर ती सोनालीपेक्षा चांगली 7 दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करे, सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब, रुपाली तिच्यावर गुरगुरली की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं. रुपाली लहान खुरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या दुप्पट चौपट झाली. ती रुपालीला सहज तोंडात उचलून धरी, पण सोनालीचे दात कधीही रुपालीला लागले नाहीत. रुपालीने मात्र आपला ताईपणा शेवटपर्यंत सोडला नाही. सोनाली फार वाह्यातपणा करू लागली की रुपाली गुर्र करून दटावत असे. मुंबईहून दोघींसाठी गळपट्टे आणि साखळ्या आणल्या. लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही तर मोठेपणी ही जनावरं साखळी घालू देत नाहीत. मग घराच्या गच्चीवर सोनालीचं बिऱ्हाड थाटलं. गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळं ठेवत असे. पुढे गच्चीवर सोनाली आणि रुपाली मोकळेपणाने खेळू लागल्या, एकमेकींचा पाठलाग करू लागल्या, माझ्या पायातून पळू लागल्या. पण एक सिंहकन्या, एक श्वानकन्या आणि एक डॉक्टर कन्या असा हा अवर्णनीय सामना. मला त्यावेळेला कोणत्याच गोष्टींचं भान राहत नसे. एक विलक्षण अवर्णनीय आनंद मी लुटत असे अगदी भरभरून. याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसाळ्यात नाचल्या होत्या. फारच जोराचा पाऊस आला म्हणजे मात्र सज्जाच्या आडोसा त्या घेत एरवी साऱ्या गच्चीवर पावसात हुंदळत. जळगावला बॅडमिंटन टुर्नामेंट्स होत्या. सोनालीला घेऊन मी कोर्टावर गेलो. तिथे माझे मित्र डॉक्टर आठवले आपल्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते. चांगला उंच आणि दांडगा कुत्रा होता तो. त्याची आणि सोनालीची गाठ पडली. आधी त्या कुत्र्याला हे मांजराचं पिल्लू आहे असं वाटलं असावं. तो तिच्या अंगावर धावला. सोनाली त्याच्या पुढे फारच लहान दिसत होती, पण किंचितही न घाबरता फिस करून ती त्याच्या अंगावर धावली. मग मात्र तो अल्सेशियन कुत्रा पळू लागला आणि सोनाली त्याचा पाठलाग करू लागली. कोर्टावरील साऱ्या खेळाडूंना हा प्रकार पाहून मजा वाटली. रुपालीच्या पेक्षा सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली. ती चांगलीच मोठी दिसू लागली. वाढत्या वयाप्रमाणे सोनालीच्या आहारातही मी वाढ केली. आता सोनाली 5 महिन्यांची झाली होती. सोनालीचं जेवण 3 वेळा होत असे. सकाळी नाश्ता, नाश्त्यासाठी तिला दूध आणि अंडी देत होतो. दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे. रात्री मात्र सोनाली शुद्ध शाकाहारी जेवण घेत असे. दूध पोळी नाहीतर दूध भाताचं, आणि त्यासाठी मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकिणीशी लाडीगोडी लावी. जेवायची वेळ झाली की ती स्वयंपाकघरात जाई आणि स्वयंपाकीण बाईंच्या पायात घोटाळत राही, त्यांच्या भोवती फिरत राही, तोंडाने लाडी आव आव करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी. पण तिचं जेवण ताटलीत टाकलं की ती गुरगुरायला लागे. ताटली खाली ठेवली की ती ताटलीवर तुटून पडे. जिभेने ताटली चाटून पुसून साफ करून होईपर्यंत तोंडाने तिची गुरगुर चालूच राही. दूध पोळी आणि दूध भात खाणारी जगातली ती एकमेव सिंहीण असावी. तिला आणि रुपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो. दोघींची मोटारीतून बसायची जागाही पक्की ठरलेली. ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा. जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोघी खिडकीतून टक लावून पाहत राहत. दोघींचे पुढचे पंजे दाराच्या बाहेर ऐटीत टाकलेले असत. बैलगाड्या, टांगे, गुर ह्याकडे ही जोडी डोळे विस्फारून पाहत असे. पृष्ठ 69. आता सोनाली वर्षाची झाली होती. तिची उंची वाढली होती. अंगात ताकद आली होती.
साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्या ऐवजी तीच आम्हाला ओढू लागली होती. आता ती पूर्ण आहार घेत असे. रोज 3.5 किलो मटण तिला लागत असे. रात्री 1 लिटर दूध आणि 4 पोळ्या आम्ही तिला देत असू. फार आवडीने ती त्या खायची. अर्थात प्रत्येक वेळा तिला बरोबर रुपाली लागत असे. रुपाली नसली तर सोनाली जाळीच्या दरवाजावर पंजे मारत असे. मी तिला माझ्या हाताने खायला देत असे. दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठे जावं लागेल ह्याचा नेम नसे. मग माझ्या अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असे, तशी सवय करणं आवश्यक होतं. अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत. कधी कधी गच्चीच्या कठड्यावर असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. पण असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वतः हाताने तिला खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं. पण एकदा त्यांना फारच विचित्र अनुभव आला. त्या दिवशी दवाखान्यात मला काम होतं. सोनालीला जेवू घालण्याचं काम मी अण्णांकडे सोपवलं. जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजाजवळ आले. डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले. दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला. गच्चीवर गेल्याबरोबर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली. तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणलाय. परंतु त्यांच्याजवळ खाणं नाही हे लक्षात येताच सोनाली परत दरवाजाकडे गेली धावत. सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली. पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थच कळला नाही. तिला उद्देशून ते म्हणाले, सोना थांबा मी डबा आणतो, बाजूला हो. असं ते दरवाजापाशी जाताच सोनालीनं एक मोठी डरकाळी फोडली आणि सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालंय ते कोणालाच कळेना. मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो तोच शांताराम धाव अशी अण्णांची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तिथे पोहोचलो तेव्हा अण्णा सोनालीला चूप रहा असं सांगत होते. मी पाहिलं तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता. मी घाईघाईने लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला आणि जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला. परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागावलेली होती की तिने उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. मटण गच्चीवर इतस्तत पसरलं. ती गुरगुर करत त्याच्यावर तुटून पडली आणि 15-20 मिनिटात तिने सगळं फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. अण्णांना मी म्हणालो, अण्णा जेवताना पशूंना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला ना तरी ते त्यांना सहन होत नाही. सोनालीच्या दातात आता विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यानंतर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळणी केली होती. वन्य पशूंच्या दातात केवढी ताकद आणि चिवटपणा असतो याचा मला अनुभव आला. सोनालीने चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलंय. सोनाली आता आमच्या घरच्यांपैकीच एक झाली होती. सोनालीचा जसा रुपालीवर जीव तसा दीपालीवरही होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची आणि आपल्या बोबड्या आवाजात छोना छोना तू काय करते असं म्हणून तासन तास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथे आला. त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आलं. त्याने घाईघाईने दीपालीला उचललं. त्या सरशी सोनाली मोठ्याने फिसकारली आणि त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्याने दीपालीला तिथेच टाकलं. पृष्ठ 70. आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज ऐकून अण्णा स्वयंपाकघरातून बाहेर आले आणि म्हणाले, काय रे काय झालं? दीपा सिंहाच्या तावडीत सापडले. त्याने अण्णांना सर्व प्रकार सांगितला. तू पुन्हा दीपालीला उचल, मी पाहतो, अण्णा म्हणाले. पुन्हा तो गृहस्थ गेला. दीपाली जाळीपाशीच होती. त्यानं पुन्हा दीपालीला हात लावताच सोनाली पुन्हा पहिल्यासारखीच चवताळून या गृहस्थाच्या अंगावर धावली. अण्णांनी मग सोनालीला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरची आहे
आणि तिला कोणी इतरांनी उचलता कामा नये ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती. अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं आणि दुसऱ्या हाताने प्रेमळपणे सोनालीला थोपटलं. आम्ही येणार, सोनालीला घेऊन येणार, ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये आली होती. आमची वाट पाहत शेकडो पुणेकरांनी आधीच कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती. येणारा जाणारा विचारे, काय हो, कोण येणार आहे? मग फुटपाथवरचा एखादा तरुण सांगू लागे, अहो मोटारीतून सिंहीण येणार आहे. उघड्या मोटारीतून? मग आम्ही काय खोट सांगतोय की काय? पाहता पाहता गर्दी वाढू लागली. सोनाली आली. गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येक जण सोनालीला पाहण्यासाठी धडपडत होता. मान उंच करून, टाचा वर करून लोक पाहत होते. पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला आणि रुपालीला आवारातच साखळ्यांनी बांधून ठेवलं. दोघींना खूप तहान लागली होती म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. जमलेल्या बघ्यांपैकी कुणी अंडं आणलं, कुणी दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती. मी अतिशय थकलो होतो पण मला झोपच येईना. उठल्या उठल्या मी कमिशनरना फोन केला. सोनाली आलीये असं सांगितलं. पेशवे बाग, शेवटचा टप्पा. तिथेही स्त्री पुरुष लहान मुलं ह्यांची गर्दी. महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार केला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आता तिला आतल्या पिंजऱ्यात सोडायचं होतं म्हणून सोनालीच्या गळ्याभोवती असलेला माझा पट्टा आणि साखळी मी सोडली. माझी सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली. अण्णा कसे बसे अश्रू आवरून धरत होते. दुःखाचा एक एक कढ आवंढ्याबरोबर मी गिळत होतो. सारेच अधिकारी आणि प्रेक्षक स्तब्ध होते. काय बोलावं तेच मला समजेना. सोना आतल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती. मी आत गेलो की ती आतल्या पिंजऱ्यात ये, मी बाहेर आलो की ती बाहेर ये. आता फसवायचं होतं. फसवूनच तिला आत कोंडणं शक्य होतं म्हणून रुपालीला मी प्रथम आतल्या पिंजऱ्यात पाठवली. तिच्या पाठोपाठ सोनाली पिंजऱ्यात गेली. मी दरवाजा बंद केला आणि मग पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून रुपालीला बाहेर ओढलं आणि चटकन दरवाजा लावला. सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली. मुकेपणाने प्रेम करणारी रुपाली पिंजऱ्यासमोर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे पाहत होती. रुपाली बाहेर, मी बाहेर, अण्णा बाहेर. सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. ते गज, ती कडी कुलप. सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली, मोठ्याने ओरडू लागली, पिंजऱ्या बाहेर येण्यासाठी धडपडू लागली. जड अंतःकरणाने मी पिंजऱ्याकडे पाठ फिरवली आणि मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो.